अलिबाग तालुक्यामधल्या नागाव इथं 1942 साली सुरू झालेल्या माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं संमेलन पार पडलं. या मेळाव्याला तरुणांपासून ते वयोवृद्ध माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. शाळेची घंटा वाजवत अनोख्या पद्धतीने या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संमेलनात शाळेचे माजी संचालक, शिक्षक आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. परिसंवादासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले. यावेळी सर्व माजी विद्यार्थी शालेय जीवनातल्या आठवणीत रमून गेले होते. अशा प्रकारचं संमेलन आयोजित केल्याबद्दल डॉक्टर निरगुडकर यांनी संयोजकांचं कौतुक केलं. स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या समाजातल्या प्रवृत्ती खूप एकाकी झालेल्या आहेत. त्या दिव्यांचं आणि ज्योतींचं मंदावणं हे अधिकाधिक प्रखर व्हावं याकरता अशा मेळाव्यांची नितांत गरज आहे असं मला वाटतं. याचं कारण दोन फलप्रवृत्तीची माणसं चटकन एकत्र येतात. चांगल्या माणसांनी एकत्र येण्याकरता आयोजकांनी ही जी मेहनत घेतली त्याला खरी दाद दिली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.